अनोळखी 6 लोकांनी चालकास शिवीगाळ मारहाण करून जबरदस्तीने दहशत माजवून त्यांच्या ताब्यातील सुहाना मसाला बॉक्सने भरलेला आयशर ट्रक जबरदस्तीने मालासह लुटून नेला. या दरोड्यात आयशरसह 36 लाख रुपयांचा माल लुटून नेण्यात आलाय. हा प्रकार मोहोळ पासून 4-5 किलोमीटर अंतरावर शनिवारी रात्री 11:45 सुमारास घडला. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सागर भोजू पवार यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. MH 45 AF 84 क्रमांकाचा आयशर चालक पुण्याहून 16,38,598 रुपये किमती सुहाना मसाल्याचे बॉक्स व पाकिटे त्या वाहनात भरून सोलापूरकडे येत होता. तो मोहोळ पासून 4-5 किलोमीटर अंतरावर मेवाती धाब्याच्या अलीकडे थोड्या अंतरावर नैसर्गिक विधीच्या निमित्तानं थांबला होता. त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या 6 जणांनी सुहाना मसाल्यानं भरलेल्या आयशर टेम्पो व अन्य असा एकूण 16,38,598 रुपयांचा मुद्देमाल काळसर रंगाच्या स्विफ्ट सारख्या दिसणाऱ्या चारचाकी वाहनामध्ये बसून निघून गेले. या प्रकरणी आयशरच्या क्लिनर रोहित उर्फ कुणाल बाळासाहेब गुडहिरे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सागर भोजू पवार, शिवा रामा काळे, अमोल व स्वामी पूर्ण नाव माहिती नसून यांचं आणखी अनोळखी चोरट्यांविरुद्ध लूट करणाऱ्यांच्या आरोपींमध्ये समावेश असल्याचं म्हणलं जात आहे. पोलीस निरीक्षक राऊत या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा.